मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात बीड मधील परळी न्यायालयाने दुसऱ्यांदा अजामीन पत्र वॉरंट जारी केलंय. यापूर्वी 10 फेब्रुवारीला कोर्टानं राज ठाकरेंविरोधात अजामीन पत्र वॉरंट काढलं होतं. वॉरंट मिळाल्यानंतरही कोर्टामध्ये गैरहजर राहिल्यानं न्यायालयानं हा आदेश दिलाय. राज ठाकरे यांना 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र राज ठाकरे हजर न झाल्यानं परळी कोर्टानं दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केलंय. राज ठाकरेंविरोधात हे दुसरं अजामीन पात्र वॉरंट आहे. याआधी सांगली न्यायालयानं ठाकरे यांना वॉरंट बजावलं होतं. 2008 मधील एका प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आलं होतं, ज्यामध्ये त्यांच्यावर आयपीसीच्या कलम 143, 109, 117 आणि बॉम्बे पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन अजामीन पात्र वॉरंट जारी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कधीही अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते. सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 6 एप्रिल रोजी हे वॉरंट जारी केलं होतं. त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्तांना मनसे प्रमुखांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. एवढंच नाही तर या प्रकरणी न्यायालयानं पोलिसांना 8 जूनपूर्वी वॉरंटची अंमलबजावणी करून राज ठाकरे आणि मनसेच्या आणखी एका नेत्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिलेत. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.